हा हे यश यश रोज आंघोळ करून शाळेत जातो आज मात्र यशला आंघोळ करायचा कंटाळा आला आणि यश आंघोळ न करताच शाळेत गेला यशच्या बाईंनी सगळ्या मुलांना एक चित्र दाखवले चित्रात दोन मुलं होती एक मुलगा अस्वच्छ दिसत होता एक मुलगा स्वच्छ दिसत होता हा अमित आहे हा सुजित आहे अमित आणि सुजित या मुलांपैकी कोणता मुलगा छान दिसतोय अमित अमित का बरं छान दिसतो बर अमितने छान आंघोळ केलेली आहे अमितने तोंड हात पाय सगळं स्वच्छ धुतलंय त्याने केस विंचरले म्हणून अमित छान दिसतोय सुजित का बरं छान दिसत नाही सुजितने तोंड हातपाय सगळं अंग स्वच्छ धुतलेलं नाही छान आंघोळ केलेली नाही त्याने केस विंचरलेले नाहीत म्हणून सुजित अस्वच्छ दिसतोय बरोबर हात पाय बोटे नखे सगळे अंग नीट धुतले की आपण छान दिसतो यशला सुद्धा अमितचं चित्र आवडलं त्याच्या लक्षात आलं कि आपण आज आंघोळ केलेली नाही त्यामुळे आपण आज घाण अस्वच्छ दिसतोय हा राजू आहे हे राजूचे हात आहेत तुमचे हात दाखवा बघू हातांनी आपण खूप कामे करू शकतो आपण खाऊ शकतो चेंडू टाकू शकतो पकडापकडी खेळू शकतो आणखी काय काय करू शकतो बरं आंघोळ करू शकतो दात घासू शकतो कपडे अंगात घालू शकतो बरोबर छान तुमचे पाय दाखवा बघू पायांनी आपण काय काय करू शकतो पायांनी आपण चालू शकतो पळू शकतो लंगडी घालू शकतो उड्या मारू शकतो ही बोट आहेत हो की नाही ही हाताची बोट आहेत आणि ही पायाची बोट आहेत हाताच्या बोटांमुळे आपण वस्तू धरू शकतो आणखी काय काय करू शकतो बरं लिहू शकतो कॅरम खेळू शकतो लिंबू पिळू शकतो शर्टाची बटणे लावू शकतो बुटांच्या नाड्या बांधू शकतो शाबास ही आपली नखे आहेत नखांचा काय उपयोग होतो सांगा बघू अरेच कोणालाच सांगता येत नाही आपण डब्याचे झाकण उघडू शकतो बरोबर आपली नखे कडक असतात त्यामुळे आपल्या बोटांना चटकन काही टोचू शकत नाही बोटांना इजा जखम होत नाही आलं लक्षात तुमची आई काय काय काम करते सांगा बघू स्वयंपाक करते धुणे धुते भांडी घासते केर काढते संगणकावर काम करते हातांमुळे भांडी घासता येतात कपडे धुता येतात केर काढता येतो संगणकावर काम करता येते हात पाय बोटे नखे हे आपले अवयव आहेत अवयवांमुळे आपल्याला वेगवेगळी कामे करता येतात हे अवयव नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजेत रोज आंघोळ केली पाहिजे नाहीतर आपल्या अंगाला फोड येतात आपल्या अंगाला घाण वास येतो मग दुसरी मुलं आपल्या जवळ येत नाहीत कळलं ना सगळ्यांना हा यशला सुद्धा आपली चूक कळली आपण आंघोळ केली नाही हे बरोबर केलं नाही हे यशला समजलं त्याने ठरवलं की इथून पुढे रोज आंघोळ करायची आपल्या सगळ्या अवयवांचा आपल्याला खूप उपयोग होतो त्यामुळे ते स्वच्छ ठेवायचे आपण काय शिकलो आपल्याला हात पाय हातांची आणि पायांची बोटं असे अवयव असतात हातांमुळे आपल्याला लिहिता येते आंघोळ करता येते कपडे घालता येतात आणखी सुद्धा खूप कामं आपण हातांमुळे करू शकतो पायांमुळे आपण चालू शकतो पळू शकतो लंगडी घालू शकतो हातांच्या बोटांमुळे वस्तू पकडता येतात नखे कडक असतात त्यामुळे आपल्या बोटांना चटकन जखम होऊ शकत नाही आपले अवयव आपण स्वच्छ ठेवले पाहिजेत स्वाध्याय या मुलीच्या कोणकोणत्या अवयवांना जखम झालीय ते सांगा बघू नखे वाढले तर काय होईल खाली ज्या अवयवांची नावे दिली आहेत त्यांचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता ते लिहा अवयव हात पाय आणि हातांची बोटे